प्रियंका, ए प्रियंका, आता बोलवा तुमच्या त्या अँटी करप्शन वाल्यांना. या झडप्यातले चिवडा खायला घालते बघा त्यांना. जेवणातन गुंगीचं औषध दिलं त्याने तुला, कळलं? 3 दिवस गायब होते. 3 days मित्राबरोबर रिसॉर्ट मध्ये. माझ्या घरातनं नेली तुम्ही दिला, माझ्या घरी परत आणायची. कशा आहेत तुमच्या प्रियांका ताई? तुम्ही काय केलं तिला? टेन्शन घेतोस वहिनी, तू तुझ्या शाळेत पॉप्युलर असशील नाही? सर्व विद्यार्थ्यांची आवडती शिक्षिका. ते नाही मला माहिती. नाही असणारच. नाही तू म्हटली होतीस ते बरोबर आहे, तू हाडाची शिक्षिका आहेस. आधी खरं सांगू, खरे हाडाचे शिक्षक आहेत ना ते म्हणजे माझे बाबा. तू त्यांना शिकवताना पाहिलं नाहीस कधी? बाबा जेव्हा इतिहास शिकवतात ना तेव्हा सगळ्याच्या सगळा प्रसंग असं असं डोळ्यासमोर जिवंत उभा राहतो. माहिती आहे म्हणजे तानाजीच्या मृत्यूनंतर शोकाने व्याकुळ झालेले महाराज किंवा दिल्लीचा तख्त उधळून टाकणारे सदाशिवराव, इंग्रजांना चले जाव सांगणारे गांधीजी, सगळं सगळं डोळ्यासमोर उभं राहतं. किंवा असं वाटतं भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद यांच्या अंडरग्राऊंड मिटिंगला आपणही जाऊन बसलो का काय? बाबा जेव्हा कविता शिकवतात ना तेव्हा कविता नुसती समजत नाही तर उमजतही जाते. मला अजूनही आठवत आहे बाबांनी एकदा एक बहिणाबाईची कविता शिकवली होती. तास संपला ना आधी तेव्हा वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. कुणाला मधल्या सुट्टीसाठी बाहेर जायचं सुद्धा सुचलं नाही. बाबांसमोर मी काहीच नाही. बाप रे, तुझ्या बाबांना भेटलंच पाहिजे. आता मी पुढच्या वेळा आष्टीला जाईन ना तेव्हा तू पण चल माझ्या बरोबर. चला, चहाची सुट्टी झाली. अय्या माई, तुम्ही कशाला केलात चहा? मी केला असता ना. अगं काय बिघडलं एक दिवस मी चहा केला तर? एवढी मोठी जबाबदारी तू घेतलीस त्यात माझा खारीचा वाटा. घ्या चहा घ्या. बघितलं ना माई, आधी किती मनापासून अभ्यासाला लागलाय ते. ह्याच सगळं श्रेय तुला आहे. सर, सर काय? पांढरे साहेब उद्या नागपूरला निघणार आहेत. हा मग, काल त्यांनी माझी अशी काही हजामत केली आणि त्यानंतर ही एक लिस्ट दिली आहे. कसली? हे आपल्या कामाच्या बाबतीत त्यांना पडलेले प्रश्न आहेत. ते उद्या नागपूरला जाऊन धनाजीराव मानेंना रिपोर्टिंग करणार आहेत. ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही थेट नागपूरला पाठवा किंवा प्रत्यक्ष भेटूनच द्या असं पांढरे सांगत होते.
या पांढरेमुळे माझे डोळे पांढरे व्हायची वेळ आली आहे. मग मी काय करू सर? चार माणसं जमवा मला खांदा द्यायला. तसं नाही सर, म्हणजे ही लिस्ट. ती लिस्ट नेऊन घाला गाढवाच्या. निघा. कुठे निघालीस? तुम्हाला काय करायचंय? काय करायचंय म्हणजे नवरा आहे मी तुझा ऑफिशियल. आणि एवढ्या उन्हात ना कुठे चाललीस? चक्कर बिक्कर येऊन पडलीस म्हणजे? चल जवळच आपलं घर आहे, मस्तपैकी सर्वात बिरप पासतो तुला. चल अनिल. काय झालं? चा हात दुखला का? काय करणार, सला रांगडा हात आहे ना आमचा. मयेकर सरांसारखा. ए थांब, मेन पॉइंट सांगतो तो ऐक. लवकरात लवकर तुला माझ्या घरी यायला हवं. माझ्यासाठी नाही, मयेकर सरांसाठी. कारण त्याशिवाय त्यांची बायको त्यांच्या घरी पोचणार नाही. जमानाच आहे ना आपली जशी. आला होता रडत माझ्याकडे, मला माझी बायको परत दे. त्याला पण हेच सांगितलं. येत आहे ना ध्यानात काय बोलतोय ते? मग कधी येणार घरी? नाही म्हणजे तुझ्या स्वागताची तयारी करायला पाहिजे मला. नाशिक बाजा बिजा घेऊन येतो, नाचतो मी मस्तपैकी कंबर हलवत. मेरा पिया घर आया, ओ रामजी मेरा पिया घर आया. काय काय बोललो, आलं ना ध्यानात? काय ए ऐके बायको. मेरा पिया घर आया. दमला तास? अरे वा, आज तुम्हाला चक्क वेळ मिळाला आमची चौकशी करायला. असं का बोलताय? हा मग, आजकाल तुमच्याकडे वेळ कुठे असतो आमच्यासाठी? आदित्यला MBA करण्याचं मिशन घेतलंय ना तुम्ही हातात, त्याच्यापुढे नवरा म्हणजे. बघा, तुम्ही म्हटल्यास माझ्यातून मुस्काटात मारा, पण असं शब्दांनी मारू नका. ज्याच्या मनात खोट असते ना असावरी, त्याला शब्द टोचतात. खोट माझ्या मनात? दिवसभर त्याच्या जवळ बसायचं, त्याच्या मागे पुढे करायचं, त्याचे सगळे लाड पुरवायचे. काय गरज काय सगळं करण्याची? काय बोलताय तुम्ही, आधी मुलासारखं आहे माझ्या. ही असली नाटकं माझ्या समोर नाही करायची. लहान नाहीये तो, आता बघेल त्याचा तो करेल अभ्यास, नाही तर राहील तसाच. तुम्हाला काय गरज आहे एवढा इंटरेस्ट घ्यायची? इतके दिवसात मला विचारलं कधी? कसे आहात, कुठे बाहेर झक मारत असता? तुमच्या धनाजी काकांचं एवढं मोठं काम घेतलंय डोक्यावर, ते पार पाडताना माझी किती ससे होलपट होते. परवा आहे तुम्हाला कशाची? ओरखेळ मांडून ठेवलायत घरात. ठीक आहे, चुकलं माझं. असा रडका चेहरा करून बोललं की संपलं सगळं. नवरा प्रेम करतो ना, तसा गैरफायदा घ्यायचा. काय करू, पाया पड तुमच्या. काही गरज नाहीये, फक्त आता माझ्या जीवाला जरा कमी त्रास होईल असं बघा. चला झोपा. काय आज
भूक वगैरे काही लागली की नाही? हो चच जेवायला वाटत. चिवडा खाणार का? चिवडा नको बाबा नको. काय किमती होतो चिवडा? नको द्या. अगं नको बाबा, तुझा चिवडा लाख मोलाचा आहे, पचायचा नाही आम्हाला. ह्यापेक्षा कितीतरी लाख मोलाच्या गोष्टी लाखो वेळेला पचवलेत की तुम्ही. पण नकोच नकोच. तुझे जे खास पाहुणे आले ना की त्यांना खायला घाल, अगदी पोटभर खायला घाल. त्यांना घालणारच आहे मी, अगदी अगत्यानं प्रेमानं घालणार आहे. क्या बात आहे माधवी, क्या बात आहे. पुस्तकाचं कव्हर बघून कधीच अंदाज येत नाही अंतरंग कसं असेल त्याचा. नाही म्हणजे? नाही म्हणजे तुझ्याकडे बघून कोणाला कधी वाटेल तुला इतकी अक्कल असेल म्हणून? त्याला स्वतःची अक्कल असेल ना त्याला नक्की वाटेल. अगदी अगदी. पण मान घ्या तू कोमादे, मान घ्या. क्या बात आहे. एखादी बाई असती ना तर मठ्ठासारखं असं डोकं धरून बसली असती, काय करू काय करू. पण नाही, तू आत गेलीस काय, डबा आणलास काय, तू चिवडा इथे उतलास काय, ते दागिने पैसे त्यात टाकून वर चिवडा भरलास काय. क्या बात आहे, क्या बात. मला ना तुझा आता अभिमानच वाटायला लागला उमा. हा म्हणजे त्या डर्बी जिंकणाऱ्या घोड्याच्या मालकाला त्या घोड्याचं वाटतो ना अगदी तसा. पण अच्छा अच्छा. मग एक लक्षात ठेवायचं हा धनंजयराव मोहिते, मी आहे म्हणून तुम्ही आहात. तेव्हा यापुढे सारखी सारखी माझ्या अकलेच्या नावाने बोट मोडायची नाहीत, कळलं? चला जेवायला, पानं घेते. तरी खांद्यावर बसून राहिलं तर कान कोलायलाच लागली. साडेचार तास थांबलो होतो तुला जाग येईपर्यंत. तोंडच पाणी पळवलं होतस माझ्या. खरच एवढी काळजी वाटली तुला माझी? प्रियांका तू मदत करणार असशील तर आज सकाळी जे काय झालं त्याचा फायदा घेऊन आपण अजूनही पांढऱ्यावरती बाजी उलटवू शकतो. हुकुम करा मालक. पोलीस स्टेशनला जायचं, कंप्लेंट नोंदवायची. राजाराम पांढरेंनी तुला एकटीला हॉटेलच्या रूमवर बोलावलं, तुझ्या नकळत तुझ्या जेवणात गुंगीचं औषध मिसळलं आणि नंतर कळलं. कळलं. पण या कामाची किंमत जास्त असेल. आफ्टर ऑल हा माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे. किंमत बोल. काम झाल्यावर सांगेन. आणि वसूल सुद्धा करेन. उलटी झाली ना तुला? मग आता बरं वाटतंय ना? काही दिवसापासून तुला मळमळल्यासारखं होत होत आणि आज उलटी झाली. अगो बाई, म्हणजे देवच पावला म्हणायचा. अगो तुझी दृष्टच काढायला हवी हो. पण त्याआधी मी देवापुढे साखर ठेवून येते. तू इथं झोप झोप झोपत. काही बोलायचं नाही, आता फक्त आराम करायचा. ये ये. अगं झोप म्हणते ना, झोप. हां झोप. हां झोप झोप. आराम करो, आराम कर. डॉक्टर मी आता घेऊन येऊ का तिला? हो. नको. आओ येते ना. बरं 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 ठीक आहे, संध्याकाळी येते. पण तुम्ही तयार राहा. हा काय गं, काय झालं काय? नाही तुम्ही ती नाचतेस काय मोरासारखी पिसारा फुलवून? आज तुम्ही काही बोलला तरी मी बिलकुल चिडणार नाहीये, कारण मी एवढी खुश आहे, एवढी खुश आहे. अहो आज संध्याकाळी की नाही मी नंदिनीला घेऊन डॉक्टरांकडे जाणार आहे. का तिला बरोबरी नाही की काय? त्याचा आनंद साजरा करतेस तू? मूर्खासारखं काहीतरी बडबडू नका. बरं नसलं तर डॉक्टरांकडे जातात का? नाहीतर काय, हळदी कुंकू ठेवलंय डॉक्टरने. तुम्ही म्हणजे ना कहरात. इकडे या. काय खरं? अरे
मग म्हणून तर मला एवढा आनंद झालाय. तुम्ही जरा बाहेर जाऊन बोलता का, मला त्रास होतोय तुमच्या बोलण्याचा. हो हो जाते हा जाते. तू तू आराम कर आराम कर आराम कर. आम्ही जातो. हो चला उगाच काय गोंगाट करत बसला तो तिच्या उशाशी. चला हो हो हो. आसावरी सकाळपासून काय पत्ता आहे तुझा, खोलीतच बसून राहिली असती. बरं वाटत नाहीये का? नाही नाही माई तसं काही नाही. आदित्य सुद्धा तुझी वाट बघून गेला मित्राकडे. कोणता मित्र? मंदार म्हणून आहे, तो पण MBA करतोय. हे एक बरंच झालं माई, आधी मित्राकडे अभ्यासाला गेला ते. नाही म्हणजे मला असं वाटतं की आधीचा मित्रांबरोबर जास्ती चांगला अभ्यास होईल. म्हणजे नाही ते मित्र आपापसात नोट्स शेअर करतात, एकमेकांना मदत करतात, तेच जास्ती बरं पडेल. नाहीतरी मी असं काय शिकवणार होते ना त्याला. कारण कसं आहे, हर्ष काही बोलला का तुला? खरं सांग. तू काही बोलत नाहीयेस त्यावरनच लक्षात आलं माझ्या. ठीक आहे मी बोलीन त्याच्याशी. नको माई खरंच प्लीज नको. का नको? त्याची मनमानी किती दिवस सहन करायची? नाही आणि काय ग, काय प्रॉब्लेम काय आहे त्याला? तू आदित्यचा अभ्यास घेतलास तर. नाही माई प्रॉब्लेम असं काही नाहीये. तू हर्षचं काहीही सांगू नकोस मला, चांगली ओळखू नये मी त्याला. लहान मुलाला कसं आपलं आवडतं खेळणं सतत बरोबर लागतं, तशी त्याला तू समोर हवी असतेस. कुठेही जायचं असलं, काही करायचं असलं, याची परवानगी विचारा. सतत त्याच्या समोर राहा, याला बरं वाटावं म्हणून उगीचच घरातही नटून थटून बसा. तुला काय वाटलं? मला काही कळत नाहीये माई. त्यांचं प्रेम आहे माझ्यावर. प्रेम आणि पोरकटपणा यात फरक आहे असावरी. तुला कळत नसलं ना तरी मला कळत आहे सगळं. आणि आता या वेळेला सगळं समजत असून सुद्धा मी गप्प बसणार नाहीये. नखरे चालले तो या मुलीचे. आता काय झालं हे बघा, तिची तब्येत दाखवण्यासाठी मी दुपारी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली होती, तर ही चक्क दार बंद करून आतमध्ये झोपली. अगं बरं वाटत नसेल तर झोपू दे तिला आतमध्ये. हो पण डॉक्टरांची अपॉइंटमेंट. अगं हो पण आई काय झालंय? अरे अगदी देवासारखा आलाच बघ. तुला की नाही एक गोड बातमी द्यायची आहे. फोन मुद्दामच नाही केला, तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद प्रत्यक्षात बघायचा आहे मला. काय कसली गोड बातमी? अरे आता या घरात लवकरच पाळणा हलणार आहे, तू बाप होणार आहेस. बाप काय? हा शोध हिने लावलेला आहे, माझ्याकडे पाहू नकोस. पण तुला 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 कोण बोललं? नंदिनी? अरे तिनं कशाला बोलायला हवं मला कळत का नाही? कित्येक दिवस तिला मळमळतंय, अस्वस्थ वाटतंय. अरे आज तर चक्क तिला उलट्या झाल्या. 2 + 2 = 4 एवढंही कळत नाही मला. आई नेहमीच 2 + 2 = 4 नसतात. तू तू नसते आशा बाळगू नकोस प्लीज. अरे ए सचिन काय हो? हा असं काय बोलून गेला? अर्थ काय त्याच्या बोलण्याचा? अ बोला ना काहीतरी. मला माहित नाही, बोलायला हवं.